दिग्दर्शक केदार शिंदे आता सही रे सही हे नाटक हिंदी रंगभूमीवर आणतोय. या नाटकात त्याला साथ लावली आहे शर्मन जोशीची. याच निमित्तानं केदार आणि शर्मन शिकलेली खास बातचे. हॅलो केदार सर, सही रे सही पुन्हा एकदा नव्याने नव्या रंगात हिंदीमध्ये तुम्ही आणता आहात रंगभूमीवर आणि शर्मनची साथ यामध्ये तुम्हाला लाभलेली आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगा? एकतर हे मी तिसऱ्यांदा नाटक बसवतो आहे. 2002 साली सही रे सही बसवलं, मग 2010 साली जेव्हा त्याचा क सेट चेंज झाला तेव्हा पुन्हा सही रे सही नावाने बसवलं आणि आता राजू राजा राम और मैं असं या नाटकाचं नाव आहे. शर्मननी 2003 साली जेव्हा ते हेच नाटक गुजरातीत आलं होतं, अमी लई गया तमी रही गया, तर त्यावेळेस भरत जाधवची भूमिका शर्मन जोशीने केली होती, पण ते नाटक मी नव्हतं बसवलं, ते दुसऱ्या दिग्दर्शकांनी बसवलं होतं. सो बदल ॲज सच खूपच बदल होतो, कारण एक तर लँग्वेज त्याचा महत्त्वाचा बदल असतो. शर्मन, तू हे नाटक याआधीही गुजरातीत केलेलं आहेस, आता हिंदीमध्ये परत तू करतो आहेस, तर काय सांगशील की आधीचे डिरेक्टर वेगळे होते ना, आता जे ओरिजिनल सही रे सहीचे डिरेक्टर आहेत केदार शिंदे, ते स्वतः हे नाटक बसवत आहेत आणि केदार सरांबरोबर तू आधी तो बात पक्की हा हिंदी सिनेमा पण केलेला आहे, त्यामुळे कुठे ना कुठे तुमच्या दोघांचं ट्युनिंग आहे. तर एकंदरच या जो प्रवास सुरू झालेला आहे सही रे सहीचा आता हिंदीपर्यंत, त्याबद्दल थोडंसं. केदार के साथ जैसे आपने कहा, केदार ने भी मेंशन किया 1X वगैरह, उस वक्त से मुझे केदार के काम के बारे में जान पहचान थी और शायद केदार को मेरे काम के बारे में. और केदार का ये जब प्ले आया था तब मैंने जा कर के उसको देखा था एंड ऑब्वियसली वी ऑल वेरी स्टंड एंड वी आर फॉर्चुनेट इनफ के उस वक्त मुझे ये प्ले का एडेप्टेशन गुजराती में करने मिला था. एंड इनफैक्ट ये मेरा आखिरी प्ले था बिफोर आई काइंड ऑफ थिएटर को मैं फिर वक्त नहीं दे पाया था, करीबन 10 साल से नहीं दे पा रहा हूँ. और अब जाकर के 10 साल के बाद जो आखिरी प्ले मैंने किया था उसी से फिर से शुरुआत कर रहा हूँ. माला वाटत की माझी बेस्ट टीम है आत्ताची आत्तापर्यंत. मराठी बरोबरच हिंदीतही सही रे सही धमाल करेल अशी आशा करायला हरकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट नरेशसह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.